ऑनलाइन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठी ही परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. त्यामुळे जून मध्ये का होईना ऑनलाइन ऐवजी नेहमीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्यास योग्य होईल असं मत आमदार रोहित पवार यांनी मांडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षाबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी पालक शिक्षक लोकप्रतिनिधी तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करत आहेत. त्यामध्ये आमदार रोहित पवारांसोबतही त्यांनी चर्चा केली. आमदार पवार म्हणाले शालेय शिक्षण मंत्र्यांनी आमदारांशी ऑनलाईन संवाद साधला ही बाब प्रशंसनीय आहे. यावेळी आमदार पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल त्यामुळे त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान परीक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी. निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.